तर या होत्या महत्त्वाच्या बातम्या। यानंतर आपण जाणून घेणार आहोत गावाकडच्या घडामोडींचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। मला जातीयवादी बोललं गेलं, मात्र मी ते विधान गंभीरपणे घेतलं नाही, त्या विधानाचा आनंद घेतला, असं विधान साताऱ्यात शरद पवार यांनी केलं। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। ओबीसी आरक्षणावर वकिलांचा विचार विनिमय सुरू आहे। सत्ता हातून गेल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले। महागाईवरून लक्ष दूर करण्यासाठी भोंग्याचा वाद निर्माण केला जात असल्याचाही त्यांनी आरोप केला आणि हे बरोबर नसल्याचं शरद पवार म्हणाले। राज्यात विजेचा प्रश्न गंभीर बनलाय। परिणामी वीज संकटावर प्रश्न विचारला असता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पळ काढावा लागला। इतकंच नाही तर राज्यात लोडशेडिंग नसल्याचा दावा त्यांनी केला। कोळशाचा तुटवडा नसल्याची माहिती त्यांनी दिली। मग असं असताना नागरिकांना वीज का मिळत नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत, मात्र त्याचं उत्तर देण्याऐवजी नितीन राऊतांनी पळ काढला। राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली आहे। राज्यासह देशभरातील मशिदींवरच्या भोंग्यावरून राज्य सरकारला थेट आव्हान दिल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला। हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणीची शक्यता वर्तवली जाते। आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत। त्या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। पत्रिकेनुसार ते सकाळी अयोध्येत राम जन्मभूमीचं दर्शन घेतील, नंतर हनुमानगढीचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर आदित्य ठाकरे लक्ष्मण किल्ल्याचं दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेतील आणि संध्याकाळी शरयू नदीवर महाआरती करणार आहेत। राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं अचानक भाषण थांबवलं। एका उद्घाटन समारंभात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं भाषण रंगात आलं असताना सत्तारांनी त्यांचं भाषण थांबवलं। मी पुन्हा येईन असं म्हटल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। देशासह राज्यातली जनता महागाईनं होरपळतीये, मात्र अशा परिस्थितीत आमदार सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलंय। कशाची महागाई आली हो, 20,000 सोनं 50,000 तोडं झालं तरी लोक घेत आहेत ना, महागाई झाली तरी लोक दारू पिणं सोडतात का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला। कांदा डाळीच्या किमती वाढल्या शेतकरी सुखी होईल, महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा अजब दावा सदाभाऊ खोत यांनी केला। विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। 12 मेपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर विदर्भ आणि मराठवाड्या पाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे। परभणी जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। सोमवारी 43.6° सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे। नागपूरच्या बेल तारोडी या परिसरात झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। तब्बल तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आग्रा महामार्गावर शहापूर तालुक्यातल्या कसारा बायपास जवळ मुंबईकडे जाणाऱ्या दुधानं भरलेल्या टँकरनं अचानक पेट घेतला। चालकानं प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून आपले प्राण वाचवले। यावेळी रूट पेट्रोलिंग टीमनं 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। यावेळी तब्बल 2 तास मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। बंद पाईपलाईनमधून 1,000 लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं समोर आलंय। बंद पाईपलाईनच्या वॉलमधून पाण्याची गळती सुरू आहे। या पाईपलाईनमधून जळगावात जामनेर तालुक्यातल्या 17 गावांना पाणी पुरवठा केला जातो। वाया जाणारं पाणी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। बीडमधल्या वैभव यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या अर्धाकृती पुतळ्याची दुरावस्था झाली आहे। तसंच नाट्यगृहात असुविधेबरोबर अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। भंडाऱ्यातील कांद्री इथल्या भवानी माता मंदिरात चोरी झाली आहे। मंदिरात चोरट्यानं देवीचे 27,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरलेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत। लातूरमधील उदगीर इथं चक्क पतीच्या जिवंतपणी प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीनं पतीचं मृत्यू प्रमाणपत्र काढल्याची घटना समोर आली आहे। त्यासाठी नगरपालिकेतून मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत आणि शिफारस करणाऱ्या माजी नगरसेविका रेखा आपटे आणि तिचा पती ज्ञानेश्वर आपटे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे।
तर इतर आरोपी अजूनही फरार आहेत। तरुणाला आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापणं चांगलंच महागात पडलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या ऋषिकेश गडाख यानं वाढदिवस साजरा करताना तलवारीनं केक कापला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तसंच ऋषिकेश गडाख आणि त्याचा मित्र प्रशांत भोसले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। परभणीच्या दर्गा रोड परिसरातून एका तरुणाला तलवारीच्या साठ्यासह अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे शहरात मोठी कळवळ माजली आहे। अब्दुल माजेद असं या युवकाचं नाव आहे। दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली। नाशिकच्या केकत उमरा इथल्या शिवारात पुजारी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्याच्या मुलाला अटक केली आहे। हीन दर्जाच्या वागणुकीच्या कारणावरून बापाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। जळगाव तालुक्यातील भोकर इथल्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार आणि त्यानंतर खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी दामुर्णी गावातल्या आरोपीला दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। साताऱ्यातील औंध पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 5 आरोपींनी जेलमधून पलायन केले। हे 5 जण दरोड्याच्या गुन्ह्याखाली अटकेत होते। या 5 जणांचा सध्या कसून शोध घेतला जातो। मनमाडच्या नांदगावमध्ये ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झालाय। अपघातात 25 जण जखमी झालेत तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर नांदगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परभणीच्या जिंतूरमध्ये जागेच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। वेळेत पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं अनुचित घटना टळली आहे। मात्र या हाणामारीमुळे शहरातलं वातावरण काही वेळ तणावग्रस्त बनलं। यवतमाळमधील पाटीपुरा परिसरात क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी 9 जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। रोजगार हमी योजनेच्या नालाखोलीकरण कामावरच्या मजुरांवर झुडपात दडून बसलेल्या रानडुकरानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या हिवरा गावाजवळ ही घटना घडली आहे। या 3 मजूर जखमी झालेत। वन्य प्राण्यांचा असा अचानक हल्ला झाल्यानं मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुणे इंदोर महामार्गावर अंकाई किल्ल्याजवळ भरधाव वेगानं जाणाऱ्या बाईकला धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती निमित्तानं जळगावात मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आलं। विविध शस्त्रांची प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली। अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर इथल्या गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावर स्थानिक पालिका प्रशासन परवानगी देत नसल्यानं असंख्य शिवप्रेमी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिली नाही तर 13 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे। प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसंच विना अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळावं अशी विनंती धरणे आंदोलनात करण्यात आली। दुकान आणि आस्थापनाचे फलक मराठीत लावण्याच्या फक्त सूचना देण्यात आल्यात। जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळानं दुकान व्यावसायिकांना या सूचना दिल्या तर जिल्ह्यात मराठी नामफलक नसलेल्या दुकानांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचा निर्णय जिल्हा व्यापारी महामंडळाच्या बैठकीत झाला। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात मगन भारूड या शेतकऱ्याकडे असलेली गाय भांड तिच्या सडांच्या खाली ठेवतात दूध द्यायला सुरुवात करते। ही गाय गेल्या 20 वर्षांपासून सकाळ संध्याकाळ 4 ते 5 लिटर दूध देते आणि गायीच्या सडांमधून आपोआप दूध निघताना पाहिल्यावर भारूड कुटुंबाला देखील आश्चर्य वाटलं। पंढरपुरातील शासकीय धान्य गोदामाच्या आवारात हमालांनी वनराई फुलवली आहे। हमालांनी परिसरात 70 विविध झाडं लावली आहेत। झाडांचं संगोपन आणि संवर्धन त्यांनी केलं। त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अहमदनगरमधील अकोले तालुक्यात नवस्फूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी प्रथा अजूनही जपली जाती आहे। कोठेवाडी गावातल्या बिरोबा महाराजांची यात्रा भरली। निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यानं नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।
पुण्यातील हवेली तालुक्यातल्या आवाळवाडीतल्या खंडेरायाच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लोणीकंद घाटात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। या शर्यतीला बैलगाडा मालकांनी तुफान गर्दी केली होती, तर शर्यत पाहण्यासाठी सुद्धा बैलगाडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जळगाव तालुक्यातल्या जळगाव खुर्द या गावात श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने बारागाड्या ओढण्यात आल्या। यावेळी कठडे मिरवणूक, लोकनाट्य अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। चिमुकल्या गिर्यारोहक हरिता विचारे आणि गृहिता विचारे यांनी स्कॉटिश कड्यावर यशस्वीरित्या चढाई केली आहे। समुद्र सपाटीपासून 3676 फूट उंच असलेला स्कॉटिश कडा नाशिकमधल्या हरिहर किल्ल्याच्या उत्तरेला आहे। 13 वर्षाच्या हरिता विचारे आणि 7 वर्षाच्या गृहिता विचारेनं हा पराक्रम केला आहे।